पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 3 दिवसांमध्ये चोरट्यांनी तब्बल 2 वेळा चोरीचा प्रयत्न केलाय, पण तो अयशस्वी ठरलाय। पारनेर पोलीस स्टेशनला याबाबतची तक्रार मुख्याध्यापक राया औटी यांनी दिली आहे। रविवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या कार्यालयाची खिडकी खोलून कार्यालयात अडकवलेल्या चाव्या काठीच्या सहाय्याने काढून चाव्यांच्या सहाय्याने शाळेचे वर्ग खोलण्याचा प्रयत्न केला। वर्गात काहीच न भेटल्याने चोरट्यांनी शाळेतील सॅनिटायझरचे ड्रम घेऊन पलायन केले। सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी शिक्षकांनी शाळा उघडल्यावर हा प्रकार लक्षात आला। त्यानंतर मंगळवारी सुद्धा असाच प्रकार घडला, परंतु शिक्षकांनी चाव्यांची जागा बदलल्यामुळे चोरट्यांना चाव्या भेटल्या नाहीत। सदर घटनेची तक्रार मुख्याध्यापक राया औटी यांनी पारनेर पोलीस स्टेशनला दिली आहे। चोरट्यांनी केलेले चोरीचे धाडस पाहता शाळेची सुरक्षितता धोक्यात आली असून ग्रामस्थ व पारनेर पोलिसांनी यामध्ये लक्ष घालणे गरजेचे असल्याचे मत मुख्याध्यापक राया औटी यांनी व्यक्त केले। सोमवारी सकाळी शाळा उघडल्यानंतर शाळेचं ऑफिस उघडलं आणि ऑफिस उघडल्यानंतर आम्हाला ऑफिसची मागची खिडकी उघडलेली दिसली। खिडकीचा कोंडा वाकून आतमध्ये काठीच्या आधाराने शाळेच्या चाव्या काढण्याचा प्रयत्न झाला। जेवढ्या चाव्या त्या चोरट्याला हाती लागल्या तेवढ्या चाव्या घेऊन त्यांनी बरेच वर्ग उघडण्याचा प्रयत्न केला। पैकी एका वर्गामध्ये प्रवेश करून सॅनिटायझरचे डबे होते, त्यातलं 5 लिटर सॅनिटायझर चोरट्यांनी नेले। काही वर्ग त्यांना उघडता आले नाही। हे सगळं घडत असताना चोऱ्या अनेक ठिकाणी होत असतात, परंतु शाळेमध्ये चोरी होणं किंवा शाळा उघडणं हे कितपत योग्य आहे आणि शाळेमध्ये चोरट्यांना काय मिळणार? शाळेत फक्त वह्या पुस्तकं असतात, शालेय शैक्षणिक साहित्य असतं, परंतु चोरट्यांनी अजून शाळेत चोरी करण्याचा प्रयत्न केला हा अतिशय नीचपणाचा कळस झालेला आहे। आणि विद्यामंदिर म्हणून शाळेमध्ये अशा घटना घडू नये असं मला वाटतं, परंतु आज सकाळी पुन्हा ऑफिस आम्ही उघडलं तर पुन्हा तीच खिडकी चोरट्यांनी पुन्हा उघडलेली दिसली। परंतु पहिल्या चाव्या जिथं होत्या त्या ठिकाणी आम्ही चाव्या न ठेवल्यामुळं चोरट्याच्या हाती काही लागलं नाही, फक्त एक खिडकी उघडण्याचा प्रयत्न त्यांनी आज पण केलेला आहे। एकंदरीत गावच्या दृष्टीनं आणि शाळेच्या दृष्टीनं अशा घटना घडणं योग्य नाही। आमची पिंपरी जलसेनची शाळा गुणवत्तेच्या दृष्टीनं अतिशय उच्च टोकावर गेलेली आहे। जिल्ह्यात गुणवत्ता 1 नंबरची आहे, परंतु अशा घटनांमुळं या शाळेच्या बाबतीत कुठेतरी गालबोट लागतो आणि त्याचा विपरीत परिणाम होतो। म्हणून समाज माध्यमातून याला वाचा फोडून ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन अशा घटनांचा बंद। बातमी प्रतिनिधी चंद्रकांत कदम, मायभूमी न्यूज, पिंपरी जलसेन। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।